सगळेजण मूर्ख म्हणतात मला. तुझ्याशी झालेली मैत्री अजूनही टिकून ठेवली मी म्हणून, जपून ठेवली मी म्हणून, माझ्या बायकोच्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडून ठेवलंय म्हणून. काय केलंस तू हे मित्र, काय केलंस तू हे? मला माफ कर सर, मान्य माझ चुकलं, चुकलं माझ. मी माझ्या मनाला मारून चेचून भावना शून्य करून टाकायला हवं होत, चुकलं माझ. मला काळाच भान नाही राहिलं सर, पनिश मी सर. यस पनिश मी, पनिश मी, पनिश मी, पनिश मी सर, पनिश मी. विसरून गेलो तुम्ही सर, विसरलो होतो क्षणभर का विना, पण विसरलो. 5 वर्ष माझ्या इरावतीचा सहवास लाभून सुद्धा, तिने माझ्या बाळाला जन्म देऊन सुद्धा, आणि 25 वर्ष तिच्यासाठी झुरून सुद्धा, माझा तिच्यावर कोणताही हक्क नाहीये. विसरलो होतो मी सर, पनिश मी सर, विसरलो, पनिश मी. आई काय ग, काय झालंय? बाबांना बाहेर जाऊ देऊ नकोस असं का म्हणालीस तू? हे बघ, खूप टेन्शन आलंय मला. मागे आजोबांच्या वेळी जे झालं होतं ना, तेच आठवलं मला एकदम. कदाचित त्याहूनही गंभीर आणि गुंतागुंतीचं आहे सगळं मीरा. कसं सांगू मी तुला? प्लीज मनातलं बोल ग. हल्ली मी बघितलंय तू सतत दडपणाखाली असतेस, मनातलं काही बोलत नाहीस, बोललीस तरी अर्धवट काहीतरी बोलतेस. हे बघ, मला माहितीये सगळ्यांच्या तुझ्याकडून खूप वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या परस्पर विरोधी आहेत, पण मी आहे ना ग, मला सांग ना सगळं, माझ्याशी बोल. हो ग, तूच आहेस, तुलाच कळते माझी अवस्था काय झाली आहे. आताही काय झालंय आता तुलाही जाणवत असेल ना ग, म्हणजे तू, मी आणि आदित्य असं आपल्या तिघांचं कुटुंब डोळ्यासमोर तरळत असतं त्याच्या, पण त्यासाठी आपण त्यांना नाही दोष देऊ शकत. मी समजू शकते ग, पण हे भाग्य या जन्मी नाहीये आपल्या नशिबात. कसं समजवू मी आदित्यला? खूप कठीण जात आहे सगळं त्याला समजावणं. हे सगळं असंच व्हावं असं अजूनही वाटतंय त्याला. आज पण त्याच भावनेच्या भरात भेटायला आला होता तो. माझी इरा मला हवी आहे. शेवटी रंग दाखवलेतच तुम्ही मिस्टर आदित्य सामंत. ती माझी आई आणि जयदेव सुभेदारांची बायको आहे. कशासाठी आली होतीस तू? मला विचारतेस मी इथे कशासाठी आले होते? की मी तुला विचारायला हवं होते आदित्य सामंत इथे का आले होते म्हणून, का मी आले म्हणून व्यत्यय आला तुमच्यात? तो सतत मला भेटायला येत राहणार, त्याला वारंवार असं वाटत राहणार. स्पर्श केला तुला
ऐकून घ्या तुम्ही. जयदेव तू हे सगळं खरंच खूप कठीण आहे ग. पण यात कुणाचीच चूक नाहीये, ना तुझी, ना बाबांची, ना सानिकाची. सानिकाच्या बाबांना हे समजावणं खूप कठीण होऊन बसणार आहे. आधीच त्यांनी एवढं सगळं समजून घेतलंय ग. पण प्लीज प्लीज यासाठी तुम्ही माझ्या बाबांना नका दुखू. त्याला इलाज नाहीये कुणाचाच. आम्ही दोघांनी कायमच जर्मनीला निघून जाणं हा एकच उपाय आहे यावर. निदान मी तरी असेन त्यांच्या बरोबर. हो, म्हणजे मीच फोन करून बोलावून घेतलं होतं तिला, म्हणून आली ती. तिच्या इकडे येण्याला मी कधीतरी ऑब्जेक्शन घेतलंय का? असं का बोलतेस तू? नाही तसं नाही. नाही आणि तशीही मी निघालीच आहे. चल मी विसरतो तुला. चल. हो आत्ताच आलात ना तुम्ही, परत कुठे निघालात? आणि काय झालं ते सांगितलं नाहीत. सांगतो सगळं सविस्तर सांगतो तुला. आधी हिला सोडून येतो, माझं थोडं काम आहे तिकडे. चल चल मेरे चल ये. मीरा कुठे गेली होतीस? सांगून तरी जायचंस ना मला. आईकडे गेले होते. बाबा बोल. तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळी हो. कोंडून ठेवू नकोस असं आतल्या आत. खूप दिवस कोंडल्याने एखाद दिवशी स्फोट होतो त्याचा, आणि त्या स्फोटात इतरही घायाळ होतात आणि आपण स्वतःही. हो ना बाबा. कळतंय मला बाबा, तुमचा कोण मारा कळतोय मला. पण हे खूप विचित्र आणि दुर्दैवी सत्य आहे. ती जरी माझी आई असली तरी तुमची कुणीच नाहीये ती. आपल्या डोळ्यासमोर जरी आपल्या तिघांचं चित्र असलं ना तरी ते प्रत्यक्षात शक्य नाहीये. आपल्याला विसरावं लागेल ते बाबा. जे काही घडलं ते तसं नाही होणार पुन्हा. तुला आणि इराला त्रास होईल असं काहीही होणार नाही आता. पण बाबा सगळ्यात जास्ती त्रास तर तुम्हाला होतोय. म्हणूनच मी जर्मनीला निघून जाण्याचा मार्ग निवडलाय. तुझं अगदी बरोबर होत मीरा, अगदी बरोबर होत तुझं. उद्यापासून मी इराचा विचार कधीच करणार नाही. हे बघ बाळा, जे झालं ते विसरून जा. पुन्हा तसं कधीच घडणार नाही. आणि उद्यापासून आपलं बाप लेकीचं जग वेगळंच असेल. Thank you.
अरे साकेत हे काय ऑफिसला निघालास? हो. अरे असं काय करतोस साकेत? मीराचा फोन आला होता ना, ती भेटायला येते ना, तिला भेटून जा की. नाही नको. वा आला फायनली ताळ्यावर. अरे साकेत ऐक, या सगळ्याचा शेवट अशा पद्धतीने व्हायचा होता का घुसुशील आई? बघ ना मीरा, साकेत किती ग हेट करतो तुला. तुला खरं सांगू, आजपर्यंत साकेत माझ्याशी सुद्धा इतका वाईट वागला नव्हता. आता तू मनात इतक्या वाईट आठवणी घेऊन जाणार तिकडे, सो सॅड. सानिका गप्प बसतेस का जरा, थोडं तारतम्य बाळगाव ग. आई अहो, मला वाईट वाटलं म्हणून बोलले मी. भास्मीरा, निरोप देताना नेहमी हसत मुखाने द्यावा आणि काहीही वाईट होत नाहीये बाळा, तू अगदी योग्य निर्णय घेतलायस. बघ, इथली कुठलीही दडपण नसणार आहेत तिकडे, हो की नाही? तू आणि तुझे बाबा सुखाने राहा जर्मनीत. वर्षभर त्यांच्या मायेमध्ये विसावा घे आणि मग एक छानसा मुलगा शोधतील बाबा तुझ्यासाठी. मीरा, आम्ही येणार लग्नाला. जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी. सुशीलाई, मी जरी इथून दूर जात असले ना, तरी मनाने मी कायम तुमच्या बरोबर असणार आहे. हो बाळा, हे माझं घर आहे, तुम्ही माझे हक्काचे आहात. आणि मला माहिती आहे, साकेत जरी आत्ता रागावला असला ना माझ्यावर, तरी मनाने कधीच दूर जाणार नाही तो माझ्यापासून. खरंच ग, तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात नसता तर काय झालं असतं माझ्या आयुष्यात? मीरा, साकेतने हट्ट केला म्हणून शोध लागला माझ्या आई बाबांचा. खरंच तुम्ही दोघं अभिन्न भागात माझ्या आयुष्यातला. खरंच पुट जाणार आहेस ना आता सगळं सोडून? मग किती वटवट करतेस? एकदा गेलीस ना मीरा की गेलीस. चॅप्टर क्लोज. अभिन्न भाग म्हणे माय फुट. चाललंय
खूपच बहाणा करतेस काम करण्याचं. लक्ष नाही आहे तुझं. काय हूं काय का जात का नाही आहेस तू तिला निरोप देण्यासाठी? नाही हो, मला खरंच नाही जमणार. तिच्या आणि माझ्या नात्याचे पिळच जगा वेगळं आहे. ज्यात मायेपेक्षा ताटातुटीचं दुःख जास्त भरून राहिलंय. मी तिला माझ्यापासून कायमच दूर जाताना पाहूही शकत नाही आणि तिला थांबवूही शकत नाही. नाही सहन होणार मला. हे बघीरा, मला वाटतंय अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला आदित्यची बाजू सांगितली, ठीक आहे. मी त्याच्याकडून जे काही घडलंय ते स्वाभाविक होत. हे त्याच्याशी बोलल्यावर, त्याला भेटल्यावर मलाही जाणवलं, लक्षात आलं माझ्या. त्याच्या मनात आवेग होता, पाप नव्हतं. सो एक संधी आपण त्याला द्यायला हवी. अजूनही मीरा, अजूनही आपण आदित्य आणि मीराला जर्मनीला जाण्यापासून थांबवू शकतो. नाही जयदेव, जे आपोआप घडतंय ते घडू देत. जे नशिबात लिहिलेलं आहे ते घडेलच. यू मीन कार्मिक कनेक्शन? खळबळ कशानेच शांत होत नाही. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकतोय अशा मावळत चालले. पण नाही जायचंय मला. मला खरंच नाही जायचंय रे. काय करू मी? काहीतरी कर, काहीतरी सुचव मला जे मी करू शकतो न जाण्यासाठी. हिरा, येऊ का? डॅडी, या ना, तुमचंच घर. मला लाजवू नकोस ग. मी खूप विचित्र वागलोय माहितीये मला. खरं म्हणजे मी माझ्या परीने सगळ्यांचं चांगलंच करायचा प्रयत्न केला. माझ्यामुळे सगळ्यांना त्रासच झाला शेवटी. खरं म्हणशील ना तर मी. डॅडी, तुम्ही या, बघू बसा या. आपण सगळ्या गोष्टी विसरायच्या ठरवल्या की नाही आता? मग जुन्या गोष्टी उगाळण्यात काय मतलब आहे? कोण चूक कोण बरोबर ह्या चर्चा नकोतच ना आता. त्यातून मनावर सरेच उमटत राहणार. येस आय नो. पण सगळ्या गोष्टी विसरणं ही सोपं नसतं ना इरा. त्यावेळी इवली इवलीशी वाटणारी रोपं आता फुफावून त्याची मोठी झाडं झाली आहेत. त्याच्या फांद्या एकमेकामध्ये गुंतल्या आहेत. माझी चिंता अजूनही संपली नाही आहे. संपेल लवकरच डॅडी. म्हणजे आदित्य जर्मनीला चाललाय कायमचा आणि मीराला बरोबर घेऊ.